विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी महाड रायगड ही नवीन विद्यापीठ महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि त्याच्या अंडर फर्स्ट इयर बी फार्मसीला ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांचं कॉलेज हे D.Bartol युनिव्हर्सिटीच्या अंडर येत असेल आणि त्यांनी फर्स्ट इयर बी फार्मला ऍडमिशन घेतलेलं असेल तर त्यांचे फर्स्ट सेम जी मे महिन्यात घेण्यात आलेली होती त्याचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. जे विद्यार्थी फर्स्ट इयर बी फार्मला D.Bartol युनिव्हर्सिटीच्या अंडर आहेत त्यांनी फर्स्ट सेमची एक्झाम दिलेली होती महाराष्ट्र राज्यामध्ये त्या सगळ्या स्टुडंट्सचा त्या सगळ्या कॉलेजेसचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. आता तो रिझल्ट कसा बघायचा त्याचा डेमो मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये दिलेला आहे. तरी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल पोहोचवायचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी मी एक रिझल्ट ओपन केलेला आहे. तुम्ही रिझल्ट बघितला तर त्या ठिकाणी सिरियल नंबर, सब्जेक्ट कोड आणि सब्जेक्ट नेम हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऑलरेडी दिलेले आहे तेच आहे. पण त्यानंतर पुढं काय आहे, पुढं तुम्हाला एक्झॅक्टली काय बघायचं की त्या विषयाला मॅक्झिमम मार्क्स किती आहेत आणि इथून पुढं CA1 जे दिसतंय इथून पुढं तुम्हाला रिझल्ट ऍक्च्युली तुमचा रीड करायचा आहे. आता कंटिन्यू असेसमेंट्स हे आउट ऑफ 10 मार्क्स असतात आणि SS SS जे दिलेलं आहे ते सेशनलचे मार्क्स असतात. 10 पैकी ह्या स्टुडंट्सला 8 मार्क दिलेले आहेत कंटिन्यू असेसमेंटला आणि सेशनलला त्याला 15 पैकी 11 मीन झालेलं आहे. असे दोन्ही मिळून कंटिन्यू असेसमेंट आणि सेशनलचे मार्क्स हे दोन्ही मिळून 25 पैकी कॉलेजनी मार्क्स युनिव्हर्सिटीला ऑनलाईन भरून पाठवलेले असतात. 25 पैकी एक्झाम्पल ह्या विद्यार्थ्याचं उदाहरण जर आपण घेतलं तर विद्यार्थ्याला 19 मार्क 25 पैकी कॉलेजने दिलेले. मग त्याला ETE म्हणजे काय, एंड टर्म एक्झामिनेशन, म्हणजे पहिली सेमिस्टरची जी युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली त्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये जी 75 मार्कांची होती त्यामध्ये त्या विद्यार्थ्याला 42 मार्क मिळालेले आहे. 75 पैकी 42. तुम्हाला माहिती असेल की D.Bartol युनिव्हर्सिटीच्या नियमाप्रमाणे किंवा बीफार्म PCIच्या नियमाप्रमाणे त्या विद्यार्थ्याला 100 पैकी 50 मार्क पडले तरच तो विद्यार्थी त्या विषयात पास झाला, म्हणजे पासिंग 50% आहे. अर्थातच 100 पैकीची टोटल मिळून त्या विद्यार्थ्याची 50 पेक्षा जास्त झाली तर तो विद्यार्थी त्या विषयात पास झाला असा त्याचा अर्थ. मग आपण ह्या विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊया, त्याला एंड सेमिस्टरला 42 पडलेले आहे आणि इंटरनल कॉलेजचे 25 पैकीचे मार्क जे आहेत ते साधारण त्याला 19 पडलेले आहेत. म्हणजे 42 आणि 19 हे सगळे मिळून त्याची टोटल जी झालेली आहे ती 61 मार्कांची झालेली आहे, म्हणजे तो विद्यार्थी त्या विषयात पास झालेला. काही स्टुडंट्स असतील की त्यांच्या रिझल्टमध्ये फेल आलेला असेल तर त्याची जी टोटल आहे ती 50 पेक्षा कमी झालेली असणार आहे आणि म्हणून त्या रिझल्टमध्ये त्या सब्जेक्टमध्ये त्याला फेल असं दिसलेलं आहे. मग काही विद्यार्थ्यांच्या ह्या कॉलममध्ये मार्क्स असतील बघा, ग्रेस मार्क्स म्हणतात, त्या ग्रेस मार्क्स कॉलममध्ये काही स्टुडंट जर बाउंड्रीवरती आला असेल तर त्याला 1-2 मार्क्स ग्रेस मार्क्स दिलेले आहेत आणि तो विद्यार्थी त्या विषयात पास झालेला आहे. तर अशा बऱ्याच मुलांच्या रिझल्टवरती दिसतोय आपल्याला. तर असा रिझल्ट तुम्ही रीड करा. मग स्टुडंट म्हणतील सर हे ग्रेड आणि ग्रेड पॉईंट्स काय आहे, हे ग्रेड आणि ग्रेड पॉईंट्स तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळतील. तुमचा PCIचा सिलेबस जो आहे त्या सिलेबसमध्ये ते दिसतात. अर्थातच तिथं जर तुमच्या ग्रेड पॉईंटमध्ये जर ओ दिला असेल याचा अर्थ तुम्हाला 90 आणि 100 रेंजमध्ये मार्क्स मिळालेले आहेत. तुमचे ग्रेड पॉईंट्स होतात 10 आणि तुमचा त्या ओचा अर्थ होतो आउटस्टँडिंग, जास्तीत जास्त मार्क्स. तुमच्या लेटरमध्ये जर कॅपिटल ए दिसत असेल तर तुम्हाला ते ग्रेड पॉईंट 9 असतात आणि तुम्हाला परफॉर्मन्समध्ये एक्सलंट दिसतो. तुम्हाला ग्रेड पॉईंट ग्रेड जर बी दिसला असेल तर ग्रेड पॉईंट 8 दिसतोय, याचा अर्थ तुम्ही मार्क्स जे आहेत ते तुम्हाला गुड आहेत. तुमचे मार्क्स जे आहेत ते 70 ते 79 दरम्यान आहेत. तुमच्या ज्यावर रिझल्टवरती सी दिसत असेल तर ते 60 ते 69 रेंजमध्ये ग्रेड पॉईंट 7 आहे. डी दिसत असेल तर 6 परफॉर्मन्स ॲव्हरेज आहे. आता एफ म्हणजेच लेस दॅन 50, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की 50 पेक्षा कमी मार्क्स असते तर तो विद्यार्थी तो फेल कन्सिडर केला जातो. आणि AB म्हणजे काय तर अपसेट. म्हणतात सर ते SGPA मध्ये रिझल्ट आलाय आमचा. SGPAचा अर्थ काय आहे की सेमिस्टर ग्रेड पॉइंट ऍव्हरेज, म्हणजे सेमिस्टरची एक्झाम दिली त्याचा हा फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्याने तो रिझल्ट कॅल्क्युलेट केला जातो. आता ह्या विद्यार्थ्याचं जर एक्झाम्पल आपण घेतलं तर या विद्यार्थ्याला टोटल ग्रेड पॉइंट जे मिळालेले आहेत ते CGPA मध्ये 7.66 आहे.
आणि त्याला टोटल SGPA जो आहे तो 7.66 आहे आणि CGPA तो आहे तो 7.66. कारण असं आहे की ज्या वेळेला सेमिस्टर कम्प्लीट होते म्हणजे एक वर्ष पूर्ण होतं, सेमिस्टर वन आणि सेमिस्टर टू हे दोन्ही एकत्र आले की त्याचं कॅल्क्युलेशन हे CGPA मध्ये केलं जातं. सो SGPA मध्ये तुमचा जो रिझल्ट आहे तो आता तुमचा रिझल्ट ह्या मार्कांशी तुम्ही कम्पेअर केला असेल, मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवलं 7.66 CGPA ह्या विद्यार्थ्याचा स्कोर आहे याचा अर्थ. तर आपण 12वी पर्यंत पर्सेंटेज मध्ये रिझल्ट बघत आलेलो आहे आणि मग आता CGPA मधून पर्सेंटेज मध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचा त्याचा हा फॉर्म्युला आम्ही तुमच्या समोर ठेवलेला. CGPA चे तुम्हाला रिझल्टच्या बॉटमला मार्क्स मिळालेले आहेत, पर SGPA जे मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत त्याला मल्टीप्लाइड बाय 10 करा आणि त्यातून -7.5 करा. मी एक एक्झाम्पल तुमच्या समोर घेतलेलं आहे, त्या स्टुडंटला SGPA चा सेमिस्टर ग्रेड पॉइंट जो ॲव्हरेज मिळालेला आहे ते 7.76 मिळालेला आहे, म्हणून त्याला मी मल्टीप्लाइड बाय 10 केलेला आहे आणि पुन्हा त्यातून -7.5 केलं. पर्सेंटेज त्या स्टुडंटला 70.1 झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचाही रिझल्ट CGPA चा रिझल्ट जो आहे तो पर्सेंटमध्ये कॅल्क्युलेट करू शकता. SGPA मल्टीप्लाइड बाय 10 -7.5. SGPA आणि CGPA सुरुवातीला थोडं कन्फ्युजन तुमचंही होणार आहे, याचं रिझन सांगतो की तुम्ही फर्स्ट सेमिस्टरचेच मार्क्स बघताय, त्यामुळे तुमचा जो CGPA ला रिझल्ट आलेला आहे तोच SGPA ला दिसतो. त्यामुळे CGPA हे फर्स्ट सेमिस्टरचे मार्क्स पर्सेंटेज मध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करला त्यासाठी SGPA तुम्ही हे वापरू शकता, सेमिस्टर ग्रेड पॉइंट अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल, काही डाऊट्स असतील तर चॅट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका. आणखी एक महत्वाचं असं की बरेच स्टुडंट्स म्हणतात सर आता आम्ही रिझल्ट तर बघितलेला आहे पण आता आमचा रिझल्ट जो पास किंवा फेल आहे तर या ठिकाणी आम्हाला रिव्हॅल्युएशन करायचं आहे, माझे मार्क्स वाढू शकतात. मग तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन त्या ठिकाणी एक्झाम रजिस्ट्रेशनच्या खाली रिव्हॅल्युएशनचा जो टॅब दिसतोय त्या रिव्हॅल्युएशन टॅबमध्ये तुम्हाला अशा पद्धतीच्या लिंक्स दिसतील. लिंक व्यवस्थित बघा, कन्फ्यूज होऊ नका. तुम्ही फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम ही विंटर 2022-23 जी टॅबमध्ये दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही त्यामध्ये जाऊन फिल ऑप्शन फॉर्मवर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सब्जेक्टचं नाव आणि हे दिसेल. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर पास असाल तर रिव्हॅल्युएशन करू नका, फोटो कॉपी मागू नका. तुम्ही ज्या विषयात फेल झालेला आहे त्याच विषयाचं फक्त रिव्हॅल्युएशन करा. असेल की तुम्ही फक्त आणि फक्त रिव्हॉल्युशन जर करणार असेल तर फेल सब्जेक्टचं करा. थँक्यू सो मच. काही डाऊट्स असतील तर चॅट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा. थँक्यू.